मायसेल्फ डॉक्टर चंद्रकांत कुरणे, असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ हिस्ट्री डिपार्टमेंट, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय. विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला BA सेकंडचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पेपर नंबर 3 आणि सेमिस्टर नंबर 3 यामधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा जो पहिला टॉपिक आहे, या पहिल्या टॉपिकमधला जो भाग आहे, गोपाळकृष्ण गोखले यांचं योगदान. आज आपल्याला गोपाळकृष्ण गोखले यांची आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी केलेलं योगदान कोणत्या पद्धतीचं होतं, त्यांचा सहभाग कशा पद्धतीचा होता, त्याचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंचा अभ्यास करत असताना त्यांचा अल्प परिचय आपण पहिल्यांदा पाहूया. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या गावी 9 मे 1866 रोजी झाला. त्यांचे वडील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल संस्थानात फौजदार होते, त्यामुळे गोखलेंचे बालपण कागल येथेच गेले. त्याच गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे ते शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले. त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे पुढील शिक्षण त्यांना अनेक संकटांना तोंड देत पूर्ण करावे लागले. पुढे गोखले 1881 मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर कोल्हापूरचे राजाराम कॉलेज आणि मुंबईचे इल्फिस्टन कॉलेज या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 1884 ते गणित विषय घेऊन BA ची परीक्षा चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाले. BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गोखल्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. लवकरच ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद बनले आणि 1887 ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच्यानंतर काँग्रेसच्या कार्यात त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. गोखले पुण्यात आल्यानंतर त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला आणि 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमुळे सर्वसामान्य जनतेच्या भवितव्याची चिंता वाहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळे या देशातील अनेक सुशिक्षित राष्ट्रप्रेमी लोक काँग्रेसच्या कार्याशी निगडीत झाले. पुढे 1905 गोपाळकृष्ण गोखले हे बनारस येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पण त्याच्या अगोदर ते 1889 काँग्रेसशी संबंधित होते. नंतर ते बनारस काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आपल्याला दिसतात. पुढे काँग्रेसमध्ये मवाळमतवादी आणि जहालमतवादी असे दोन गट पडले. पुढे गोखले हे नेमस्तवादी गटाचे होते, परंतु काँग्रेसचे अशा प्रकारे विभाजन होणे त्यांना मनापासून पसंत नव्हते. त्यांनी नेमस्त व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केलेला दिसतो, तथापि या प्रयत्नात त्यांना अखेरपर्यंत यश आलेले दिसत नाही. त्यांच्या जीवनावरती न्यायमूर्ती रानडेंचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. ते न्यायमूर्ती रानडेंना गुरुस्थानी मानत असत. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे त्यांचे आणि गुरु शिष्याचे परंपरा या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. स्वाभाविकतच गोखलेंनी राजकीय क्षेत्रात उदारमतवादाचा पुरस्कार केला होता. गोखले यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता, म्हणून सनदशीर राजकारणाचा आग्रह त्यांनी धरलेला दिसतो. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नेमस्वादी गटाचे नेतृत्व केले. राजकीय व आर्थिक अशा दोन्ही उद्दिष्टांमध्ये त्यांनी स्वदेशीचाही पुरस्कार केलेला दिसतो. राजकीय विचारांच्या क्षेत्रात त्यांनी घातलेली महत्त्वाची भर म्हणजे त्यांचा राजकारणाचे आध्यात्मिकरण हे विचार होय. राजकारणाचे व सार्वजनिक जीवनाचे उदात्तीकरण घडवून आणावे आणि राजकारणात नैतिक मूल्यांना प्राधान्य द्यावे असे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारांचा महात्मा गांधी यांच्यावर प्रभाव पडलेला दिसून येतो.
पुढे न्यायमूर्ती रानडे नामदार गोखले ही शिष्य परंपरा पुढे चालू झाली आणि पुढे गांधीजीही पुढे अशाच पद्धतीनं गांधीजींचे ते राजकीय गुरु म्हणून या ठिकाणी मानलेले आपल्याला दिसून येतात. सर्वांगीण सुधारणेचा त्यांनी पुरस्कार केला होता. गोपाळकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांच्या परंपरेतील समाजसुधारक होते. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार केला. आगरकरांनी 1888 सुधारक या नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषातून निघत असे. त्यापैकी मराठी विभाग आगरकर स्वतः सांभाळत असत, तर इंग्रजी विभागाची जबाबदारी त्यांनी गोखले यांच्यावर सोपवली होती. सुधारकमधील लिखाणाद्वारे गोखल्यांनी समाज सुधारणेचा सतत पाठपुरावा केला होता. पुढे न्यायमूर्ती गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि राष्ट्राच्या सेवेसाठी प्रामाणिक, निष्ठावंत, त्याग भावनेने कार्य करणारे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तयार करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता. भारत सेवक समाजाच्या कार्यकर्त्यांनी मिशनरी वृत्तीचे आपले राष्ट्र व समाज यांची सेवा करावयाची आहे असे या संस्थेच्या घटनेच्या सरनाम्यात नमूद केले होते. गोखले यांनी भारत सेवक समाजाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उपयुक्त अशी कामगिरी केली होती. स्त्रिया व मागासलेले वर्ग यांच्या उन्नतीसाठी त्यांनी खूपच प्रयत्न केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यागी व निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून गोखलेंची नोंद भारतीय राजकारणामध्ये केलेली दिसून येते. सार्वजनिक जीवनात शुद्ध चारित्र्य व नीतिमूल्य यांना गोखले अतिशय महत्त्व देत असत. सार्वजनिक जीवनात कार्य करू इच्छिणारे कार्यकर्ते त्यागी, निस्वार्थी, चारित्र्यवान, निष्ठावान व आपल्या ध्येयपूर्तीसाठी वाटेल ते कष्ट सोसण्याची तयारी ठेवणारे कार्यकर्ते असले पाहिजेत असं नामदार गोखले यांना या ठिकाणी वाटत होतं. यावर त्यांचा कटाक्ष होता. भारत सेवक समाजाद्वारे अशा प्रकारचे कार्यकर्ते तयार करण्याचा आग्रह त्यांनी धरलेला होता. पुढे काम करत असताना, कार्य करत असताना विविध संस्थांशी त्यांचा संबंध आलेला होता. गोखले यांचा विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंध होता. ते सार्वजनिक सभेचे काही काळ सेक्रेटरी होते. सार्वजनिक सभेच्या नियतकालिकांच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली दिसून येते. त्यांना अनेक मान सन्मान मिळालेले होते. गोपाळकृष्ण गोखले यांना 1895 मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची फेलो म्हणून नियुक्ती झालेली होती. त्याचबरोबर 1899 मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभासद म्हणून व पुढे 1902 इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभासद म्हणून त्यांची निवड झालेली दिसून येते. 1897 वेल्बी कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी त्यांनी इंग्लंडला भेट दिली. त्यानंतर आणखी 6 ते इंग्लंडला आपल्याला गेलेले दिसून येतात. 1912 त्यांची भारतातील सनदी नोकऱ्यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेली दिसते. त्याच वर्षी ते महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला सहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी सक्रिय पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे सार्वजनिक जीवनाच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे साध्य प्राप्त करण्याच्या साधनांच्या मध्ये पावित्र्य राखावे असे त्यांना वाटत होते. आणि 26 मार्च 1902 रोजी त्यांनी अंदाजपत्रकावरील आपले पहिले भाषण केले. याच भाषणामुळे हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आपल्याला दिसून येते.
मुत्सद्द्यांचे डोके आणि प्रशासकाची कर्तबगारी या दोन दुर्मिळ गुणांचा संगम गोखल्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झाला होता. या शब्दात भारत मंत्री मोर्लेनी गोखलेंचे मूल्यमापन केलेले आहे. गोखले थोर नेते होते या शब्दात इंग्लंडमधील नेशन या वृत्तपत्राने त्यांचा गौरव केलेला आहे. महात्मा गांधींनी गोखलेंचा उल्लेख आपले राजकीय गुरु असा केला आहे. महात्मा गांधीजी म्हणतात, फिरोजशहा मेहता मला हिमालयाप्रमाणे वाटले, टिळक सागराप्रमाणे, पण गोखले मात्र मला भासले ते गंगेप्रमाणे शांत, निर्मळ आणि पवित्र असे होते. ब्रिटनचे तत्कालीन अर्थमंत्री सर लिफ्टवूड विल्सन म्हणतात, गोखले यांच्याविषयी अर्थसंकल्पावर चर्चा करणे म्हणजे प्रिन्स ऑफ डेन्मार्कशिवाय हॅमलेट नाटक करण्यासारखे आहे. नामदार गोखले यांच्या निधनप्रसंगी भाषण करताना जन्मभर त्यांचे राजकीय विरोधक असलेले लोकमान्य टिळक म्हणतात, हा हिंदुस्थानचा हिरा होता, महाराष्ट्राचे रत्न, कार्यकर्त्यांचा राजपुत्र, या स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे, त्याचे दर्शन घ्या आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. हायलंड या पाश्चात्य लेखकांनी गोखलेंची तुलना इटलीच्या काहूरशी केलेली आहे. त्यामुळे नामदार गोखलेंचं योगदान भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू, धन्यवाद.